मनोहर सावंत यांच्या हस्ते नाणेफेक जतन केला जातो। संघातील पंच म्हणून लाभलेले प्रणित रोहित आणि कौस्तुभ जाधव जबरदस्त पंच मंडळी पंच म्हणून लाभलेले आहेत। समालोचक म्हणून आमचे संतोष जी कदम आणि मी मिलिंद शिंदे सगळ्यांचं हार्दिक स्वागत धन्यवाद। एका बाजूला मानसकोट संघ आणि दुसऱ्या बाजूला आंबोली मराठवाडी संघ। चला सगळ्यांचा मान जातोय तो मानसकोट संघाला। एक उंच पुरा असा चढाई पट्टू आहे, सलामीची चढाई आहे। सामना 10-10 मिनिटांचा होणार आहे, पूर्वार्ध 10 मिनिट आणि उत्तरार्ध 10 मिनिट, एकूण सामना 20 मिनिटांचा। चढाईचा मान जातोय मानसकोट संघाला। 2-2, 1-2 फुलांग संघ आहे, प्रतिस्पर्धी संघ यजमान संघ आहे संतोष सर। त्यामुळे यजमान संघाला थोडासा घरच्या मैदानाचा अनुभव असणं गरजेचं आहे। संतोष सर पहिलीच सलामीची चढाई होती आणि तेवढीच कमालीची एमटी रेड आपण पाहतोय। वन्स अगेन रेडी ऑन रेड मार्क, पुन्हा एकदा रेड मार्क वर आपण पाहतोय। मराठवाडी यजमान संघाचा या ठिकाणी सलामीचा चढाई फोटो आपल्याला रेड मार्क वर बघायला मिळतोय। मानसकोटच्या पुरवण संघासमोर क्षेत्ररक्षण लावलं गेलंय 2-2 बघायचं या सामन्यामध्ये कोणता संघ पहिलेच गुणांकन प्राप्त करतो आणि आपलं खातं खोलतो। सर्वत्रचा पवित्र घेऊन थोडस मध्यरेषेकडे स्थिरावत पुन्हा एकदा आपल्या प्रांगणात सरकतो शिंदे सर। पुन्हा एकदा 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा उंचपुरा चढाई पट्टू मानसकोट संघाकडून 2-2 क्षेत्ररक्षण आहे आणि सलामीचा एक गुण प्राप्त केला जातोय तो या मागच्या चढाईमध्ये मानसकोट संघाला मिळतोय। पुन्हा एकदा 2-2 क्षेत्ररक्षण आहे, पूर्वार्ध आहे, स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न होतोय। निदान दृशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परत गुणसंख्या थांबलेली आहे। पुन्हा एकदा नवलई मराठवाडी संघाकडून आक्रमण, ज्यानं 9 नंबरची जर्सी परिधान केली असा हा छोटासा खेळाडू आहे। संतोष एकंदरीत दोन्ही संघातील खेळाडूंची जर का शरीरयष्टी पाहिली तर समसमान शरीरयष्टीचे दोन्ही संघातील खेळाडू या ठिकाणी बघायला मिळतात। त्यामुळे नक्कीच हा सामना एक जबरदस्त रंगतदार आणि उत्कंठावर्धक असा आपल्याला बघायला मिळणार आहे। संतोष नक्कीच ज्याला आपण म्हणतो एक्साइटिंग सामना, रोमांचकारी सामना होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। पुन्हा एकदा मानसकोटचा उंचपुरा चढाईपटू आक्रमण असेल आंबोली मराठवाडी संघावर। 6-0 आक्रमण करताना थोडासा अंदाज घेतो, हलकाच कटाक्ष टाकला जातो, सुंदर असं बदललेलं ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि थोडासा मागे सरसावत अंदाज घेतला जातोय कारण पहिलं सत्र म्हटलं शिंदे सर तर एकमेकांना अजमावून असू शकतो आणि बॉनस पॉइंट आता मात्र भोंगा वाजलेला आहे आणि या ठिकाणी चक्रव्यूहात बसतोय प्रो कबड्डीचा नियम एकदा स्थिरावलेला पंचांच्या इशाऱ्याने सुरू होतोय आणि रेड मार्कवर आपल्याला बघायला मिळतो मानसकोट संघाचा उंचपुरा चढाई फोटो। आता मात्र क्षेत्ररक्षण लावलं गेलं 2-1-2 अंतरावर क्षेत्ररक्षण विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्यामुळे निश्चितपणे बोनस ऑफ आहे। कौशल्यपणाला लावून खेळण्याची गरज या चढाई फोटोला थोडीशी धमक्यात नक्कीच होणार कारण बोनस ऑफ आहे। बघायच्या मैदानावर काय घडते आणि काय बिघडते पुन्हा एकदा या ठिकाणी नवोदित संघ जर का आले असतील तर कृपया आपण आल्याची नोंद करायचे जेणेकरून आपला सामना लगेचच खेळता येणार आहे। नवोदित संघ जर का आले असतील तर कृपया आपण आल्याची नोंद करायचे जेणेकरून आपला सामना लगेचच या मैदानावर खेळता येणार आहे। पुन्हा एकदा आक्रमण, छोटासा असा खेळाडू आणि सुरुवातीपासूनच जर का संतोष सर पाहिलं तर थोडीशी तडजड झालेली बघायला मिळते ती या यशात आंबोली मराठवाडी संघाला तशा प्रकारचे कबड्डीसाठी आवश्यक असलेले संपूर्ण कौशल्य ठसून भरलेले असताना एक गुण घेऊन जातो तुम्ही एकदा माझे सहकारी मित्र शिंदे सर। एखादा गुण प्राप्त करावा लागणार आहे अन्यथा सिटिंग ब्लॉक मध्ये माघारी बसावं लागणार आहे, कसरत करावी लागणार आहे, 30 सेकंदच्या अवधीचं पालन देखील करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी चक्रव्यूहात बसतो दोन्ही संघाला एक एक गुण बहाल केला जातो। प्रेक्षकाला विनंती आहे आपल्या डोक्यावरची लाईट हलायला लागलेली आहे, विशेषतः जे बांबूवरती झेपवलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे मागे सरकून घ्यायचं आहे कारण वरती लाईट हलायला लागलेली आहे, सहकार्य करायचं आहे। पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन आहे, जर का चढाईपट्टीला पकड झाली तर निश्चितपणे 2 गुण प्राप्त होणार आहेत ते या यजमान संघाला। 3-1 असं आक्रमण करताना हा उंचपुरा चढाई पट्टू एक जबरदस्त टॅकल करण्याचा प्रयत्न होतोय। सत्तर
सुपर अटॅक आला दोन गुणांची प्राप्ती होते अंबिकेसीचं कम नाही असं संतोष ह्या मराठवाडी संघाने दाखवून दिलेलं आहे. नक्कीच या टायटलमध्ये इशारा दिला गेला अंबिकेसीचं कम नाही आम्ही देखील या स्पर्धेमध्ये विजयाचा दावेदार होऊ शकतो असा सूचक इशारा केला होता. आता मात्र या ठिकाणी काही अच्छे मौके मिळते चौकीला गाठे त्या स्टेडियमवर पुन्हा एकदा एक जबरदस्त असा एक स्ट्रगल आपण मैदानावर पाहतोय आणि त्याला दाद देण्यासाठी सज्ज झाला नऊ नंबरचा सडाईपटू पाच खेळाडूंसमोर आक्रमण लावलं गेलं क्षेत्र रक्षण असेल दोन एक दोनचं डबा पुन्हा कशा प्रकारच्या उर्वरित वेळेमध्ये खेळ होतो यावेळेला मात्र एक जबरदस्त टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र अतिशय सहजतेनं आपल्या ध्येयापर्यंत खेळाकडे जाऊया. यजमान संघाकडून आक्रमण होत आहे आंबोली मराठवाडी संघाकडून हा छोटासा खेळाडू जबरदस्त टॅकल पुन्हा एकदा मानसकोट संघाकडून एक छान प्रोटो टॅकल करण्याचा प्रयत्न आणि एक गुण प्राप्त होतो संतोष सर. नक्कीच प्रत्युत्तर असेल नऊ नंबरच्या सडाईपटूचं यावेळेला मात्र सुपर टॅकल सिच्युएशन पुन्हा एकदा ऑन जर या ठिकाणी टॅकल केला गेला तर दोन गुण मिळू शकतात आंबोली मराठवाडी संघाला. बघायचं नाभी संधी येऊन टपल्या स्कॉर्पिओ किक दमदार किक थोडस वर्षोट करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र टायमिंग थोडासा चुकीचा ठरतो आणि त्याचा थेट फायदा होतो मानसकोट संघाला एक गुण बहाल केला जातोय. पुन्हा एकदा आक्रमण असेल आंबोली मराठवाडीकडून मानसकोट संघावर फुलॉन संघावर आणि सिंगल वन क्षेत्ररक्षण लावलं गेलंय एक जबरदस्त असा हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या गावची ग्रामदेवता आई नवलाईच्या चरणी नतमस्तक होतो आणि उपस्थित सर्व कबड्डी प्रेमींचं व्यासपीठावरील मान्यवरांचं मी आणि माझे सहकारी मित्र संजू शिंदे या ठिकाणी मिलिंदजी शिंदे सर आमच्या दोघांच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आणि घेऊन जातो सुरू असलेल्या सामन्याकडे. पुन्हा एकदा सुपर टाकायची संधी या ठिकाणी टपले शिंदे सर एक जबरदस्त ट्रॅकल मला वाटतं जे तीन डिफेंडर आहेत यांचं कौतुक करावं तेवढं तेवढा एक जबरदस्त ट्रॅकल केली जाते. पुन्हा एकदा दोन गुण प्राप्त होतात ते या यजमान संघाच्या गोड्या संख्येत. पुन्हा एकदा आंबोली मराठवाडी संघाकडून आक्रमण होतं मानसकोट संघाचे संघ व्यवस्थापक यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. मानसकोट संघाचे संघ व्यवस्थापक एक जबरदस्त असा सामना बोट टीम आर व्हेरी कॉन्फिडेंटली प्लेईंग अतिशय आत्मविश्वासाने खेळताना दोन्ही संघ आपण पाहतो. सो आय थिंक मॅच विल बी व्हेरी एक्सायटिंग टू द लास्ट टाइम शेवटच्या क्षणापर्यंत सामना रोमांचकारी रोमहर्षक ज्याला आपण म्हणतो होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त असा सामना आणि या पहिल्याच उद्घाटनाच्या सामन्याचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत. एक जबरदस्त सामना यावेळा मात्र रनिंग हँड टच की ज्याला आपण म्हणतो कॉमन स्पर्श करून कृपया आपण आल्या जे नोंद करायचे जेणेकरून आपला सामना लगेचच या मैदानावर खेळवता येणार आहे. पुन्हा एकदा गोंगा वाजलेला आहे सुपर टॅकल ऑन आहे आता मात्र गडी मजावे लागतात की काय पंचाला आणि सामन्याचं मध्यंतराला जेव्हा खेळ थांबतोय तेव्हा गुणफलक संतोष सर असे आहे 10 गुण आहेत मानसकोट संघाचे आणि 8 गुण आहेत ते या यजमान संघाचे 10-8, 8-10 असे गुणफलक आहे. चला मध्यंतराला जेव्हा खेळ थांबला तेव्हा गुणफलक असं होतं 10 गुण मानसकोट संघाचे 11 गुण मानसकोट संघाचे आणि 8 गुण आहेत यजमान संघाचे 11-8 असे गुणफलक आणि निर्णायक सत्राला सुरुवात. 8 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई पट्टू निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात पडतो सुपर टॅकल ऑन आहे. चढाई पट्टूच्या मनात थोडीशी भीती असणार आहे की मगाशी देखील आपण बाद झालो सुपर टॅकल ऑन असताना त्यामुळे थोडीशी भीती असणार आहे. एक एकचं क्षेत्ररक्षण आहे ज्यानं 6 नंबरची जर्सी परिधान केले असा हा चढाई पट्टू एक एकचं क्षेत्ररक्षण आहे अंतरांतराचं क्षेत्ररक्षण आहे. छान पटला लिप्त बघायला मिळतोय आणि लेफ्ट कॉर्नरला टिपला जातो एक गुण पुन्हा एकदा प्राप्त होतो ते या मानसकोट संघाच्या गोड्या संख्येत. पुन्हा एकदा 1+2=3 तीन गुणांची कमाई होते आणि पुन्हा एकदा बॅकफुटवर जाताना बघायला मिळतोय तो हा मराठवाडी संघ आक्रमण मानसकोट संघाकडून संतोष सर. आता मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपला वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल समोरच्या संघाची असणारी गुणांची आघाडी जर तोडायची असेल या आघाडीमध्ये जर बिघाडी निर्माण करायची असेल तर सुपर रेड सुपर टॅकल एक उत्कृष्ट खेळ ज्याला आपण म्हणतो तंत्रशुद्ध खेळ मैदानावर सादर करावा लागेल तो यजमान संघ अर्थात आंबोली मराठवाडी संघाला. अन्यथा या स्पर्धेतील आपले आव्हान संपुष्टात पुन्हा एकदा 11 नंबरचा सडाईपटू रेडमार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. स्वतःच्या राईट कॉर्नरवरून निश्चितपणे एक जबरदस्त असा प्रयत्न होतो टोटसचा प्रयत्न होतो रनिंग एंटोसचा प्रयत्न होतो सर्वांचं लक्ष वेधून घेतलं जातं
फुलान संघासमोर व्यूहरचना मात्र एम्प्टी रेड कोणत्याच धोका नाहीये। प्रत्युत्तर असेल पुन्हा एकदा अमोली मराठवाडी संघाचं। अमोली मराठवाडी संघावर शिंदे सर पुन्हा एकदा आठ नंबर जर्सी परिधान केलेला छोटासा मानसकोंड संघाकडून आक्रमण होते। आता या ठिकाणी संतोष सर एकंदरीत पाहिलं तर मानसकोंड संघाकडून थोडस या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे। एकंदरीत गुणांचा आलेख पाहिला तर निश्चितपणे मानसकोंड संघाच्या बाजूने आलेख उंचावलेला आहे, त्यामुळे मानसकोंड संघाने या ठिकाणी थोडस मैदानात थांबणं गरजेचं आहे। आणि यजमान जो संघ आहे या यजमान संघाने आता मात्र एक दमदार खेळाचं प्रदर्शन करणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा अकरा नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू पुन्हा एकदा ट्रॅकल करण्याचा प्रयत्न होतोय। एक गुण निश्चितपणे मिळणार आहे, मात्र एका गुणावरच समाधान मानावं लागतं। टाइम आउट घेतला जातो, एका बाजूला मानसकोंड संघ आणि दुसऱ्या बाजूला यजमान अंबोली मराठवाडी संघ। चला पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया। सहा नंबर जर्सी परिधान केलेला हा उंचपुरा चढाईपट्टू आहे आणि संतोष सर एकंदरीत पाहिलं तर चढाईपट्टूला जाणीव असणार आहे की आपण आघाडीवर आहे, या आघाडीत बिघाडी होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे। या मानसकोंड संघाला नक्कीच उंचपुरा चढाईपट्टू आपल्याला बघायचं मैदानावर कशा प्रकारे खेळ होतोय तो प्रयत्न केला जातोय आणि कोणताही धोका नाहीये। एंटरटेनमेंट आपल्या प्राणाला सरकतोय। कृपया मित्रांनो सर्वांचं लक्ष असू द्या, या क्रीडा नगरीमध्ये या मैदानाच्या आसपास जे जे नवोदित संघ हजर झाले असतील त्या मित्रांनो कृपया समालोचन कक्षामध्ये येऊन आपण अलोचन करायचं, जेणेकरून मंडळाला पुढील चालले कळवणे कर्मचारी रेडचा इशारा दिला गेलाय। आदरणीय शिंदे सर पोकपट्टीचा नियम आहे तो जेव्हा दोन चढा निष्फळ ठरतात तेव्हा तिसऱ्या चढाईमध्ये एखादं गुणांकन घेणं गरजेचं असतं। दोन दोन एक दोन चा फुलान संघ आहे, आता मात्र प्रेक्षकांची देखील उत्कंठा वाढत चाललेली आहे की हा सामना कोण विजेता होणार, एक जबरदस्त सामना। आणि चढाईपट्टू मैदानाच्या बाहेर, चढाईपट्टू मैदानाच्या बाहेर पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे। प्रदर्शन या मैदानावर बघायला मिळत आहे। पुन्हा एकदा आक्रमण या यजमान संघाकडून, सुपर टेकल ऑन आहे, जर का या चढाई पट्टीला पकड झाली तर निश्चितपणे दोन गुण प्राप्त होणार आहेत मानसकोंड संघाकडून। आक्रमण होतोय, निदान दृश्य फार करतोय आणि आपल्या प्रांगणात परत संतुष्ट। दरम्यान उंचपुरा चढाई पट्टी पुन्हा एकदा मानसकोंड संघाकडून आक्रमण होताना आपण पाहतो। नवलाई मराठवाडी संघावर सुमान संघासमोर बघायचं आपल्या उंचीचा कशा प्रकारे फायदा उठवू शकतो, आपल्या संघासाठी पुन्हा एकदा किती गुणांचं कशा प्रकारचं योगदान देऊ शकतो। या मैदानावरील सर्वात उंच असा हा चढाईपटू आपल्याला बघायला मिळतोय। स्कॉर्पिओ किक, दमदार किक निश्चितपणे आणि कोणताही गुण नाही, एंटरटेनमेंट आपल्या प्रांगणात सर्व शिंदे सर। मैदानाच्या चारही बाजूच्या पुन्हा एकदा लाईट हलायला लागलेल्या आहेत, त्यामुळे नक्कीच आपल्याला जाणवणार आहे प्रेक्षकांची उत्कंठा किती वाढत चालली आहे। मात्र आपली उत्कंठा आपल्याजवळ ठेवायची आहे, त्या बांबूंवर काढायची नाहीये, त्या लाईटवर काढायची नाहीये। नाही का दोन गुण, एक जबरदस्त सामना बघायला मिळतोय। एका वेळेस वाटलंय तर हा सामना मागे सरकून घ्यायचा आहे, या बांबूंवर प्रेशर आणायचं नाहीये। आपल्याला ही स्पर्धा तीन दिवस पार पाडायची, शेवटची पाच मिनिट गुणांकन असं आहे। 16 गुण मानसकोंड संघाचे आणि 14 गुण आहेत ते यजमान संघाचे। 16 14 14 16 संतोष सर नक्कीच। दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण होताना आपण पाहतोय मानसकोंड कडून, एक जबरदस्त असा खेळ होताना या ठिकाणी कोविड नाती बाराकृष्णा निश्चितपणे लढवताना आपल्याला बघायला मिळतोय। गुण मिळत नाही, मात्र दोघंच आक्रमण झालं आपण म्हणतो आणि एमपी रेंडे आपल्या प्रांगणात सरकतो। आता मात्र आंबोलीकडून पुन्हा एकदा प्रत्युत्तर असेल। हे गया है या गाज किसकी होगी जीत आज, हे गया है या गाज किसकी होगी जीत आज, किसके आंखों में होंगे आंसू और किसके सर पे कितारा है। आता मात्र खेळाचं चित्र पलटलेलं बघायला मिळत आहे, प्रेक्षकांकडून उत्कंठा वाढत चाललेली आहे की यजमान संघ विजेता होतो की नाही। एकदा मानसकोंड संघाकडून आक्रमण होतोय। मी संतोष सर उत्तरार्धाच्या खेळाच्या सुरुवातीला सांगितलं की मानसकोंड संघानं मैदानात थांबणं गरजेचं होतं, छोट्या छोट्या चुकांना आवर घालणं गरजेचं आहे। मात्र निश्चितपणे संयम सुटला तो या मानसकोंड संघाचा आणि त्याचा फायदा होतोय तो या पुन्हा एकदा संतोष सर यजमान संघाला। असंख्य पक्षी झेटायत असतात, मात्र असमंत गगर भरेल गेला जे सामर्थ्य असतं 4 पॉइंट नक्कीच।
चार मिनट माफ करा चार मिनट शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा सामना होता. आता मात्र थोडस सामन्याचं कलट निघायला देणार क्षण आपण बघतो. करण्याचा इशारा दिला गेला या ठिकाणी. एक जबरदस्त असा सामना सिद्ध सर. पुन्हा एकदा लाईट हलायला चाललेली आहे. पुन्हा एकदा बॅम्बू यावर प्रेशर हाडलं जातं. विनंती आहे मागे सरकून घ्यायचं आहे. एक जबरदस्त सामना. दोन दिवसचं क्षेत्ररक्षण आहे. अंतरांतराचं क्षेत्ररक्षण आहे. एका वेळेस वाटतंय मानसकर संघ विजेता होणार. दुसऱ्या वेळेस वाटतंय यजमान संघ विजेता होणार. अतिशय रंगतदार असा सामना. दोन दोनचं क्षेत्ररक्षण असताना रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. पाहूया. आता मात्र शपथ घेतली जाते मैदानावर. कोच नक्की कधी शपथ घेतो हे त्यांचंच सांगणार आहे. एक गुण शेवटची तीन मिनिट. आमच्या न्यायाधिकाऱ्यांचा निर्देश येतो. यजमान संघाकडून पुन्हा एकदा आक्रमण. सात नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई पट्ट सेफ आउट होतो. संतोष सर शेवटच्या तीन मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. नक्की शिंदे सर. आणि थोडस या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की सामन्यामध्ये जे काही टर्निंग पॉइंट असतात सामन्याला कलाटने देणारे क्षण असतात तो एक क्षण होता. याआधी चार गुण हासिल केले होते मानसकोटच्या डिफेंडरने चढाई पटूने. या ठिकाणी मात्र सुपर टॅकलची संधी होती. तशा प्रकारचा खेळ होत नाहीये. 2+2=4 points. भक्कम अशा चार गुणाने गुणांसाठी गुंचावला गेला मानसकोटचा. आणि पुन्हा एकदा नव्या सोमाने नव्या उत्साहाने मैदानाचा सर्व ताबा घेणारे डिफेंडर आपण पाहतो. अँकर होल्ड ज्याला आपण म्हणतो परफेक्ट टायमिंग आपण कॉम्बिनेशन टॅकलचा नमुना होता. शुद्ध सर वा पंचा आपल्या समोरच घडत चाललं काय या ठिकाणी आपण बघायचंय. एक जबरदस्त पंच मंडळ आपले शेवटची दोन मिनिट. शेवटची दोन मिनिट असताना सामना निश्चितपणे मानसकोट संघाच्या बाजूने झुकलेला आहे. अर्थात बहुत एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन मानसकोट संघाकडून बघायला मिळते. एका बाजूला मानसकोट संघ आहे. दुसऱ्या बाजूला यजमान मराठवाडी संघ आहे. मराठवाडी संघाकडून आक्रमण. ज्यानं आठ नंबरची जर्सी परिधान केली आहे असा चढाई पट्टो. दोन दोन एक दोनचा फुलॉन संघ आहे. निश्चितपणे निदान दृश्य पार करतोय. संतोष सर या ठिकाणी सुपर रेड करणं गरजेचं आहे ते या यजमान संघाला. अन्यथा निश्चितपणे पराभव वाटायला येऊ शकतो तो या यजमान संघाच्या. नवोदित संघ जर का आले असतील तर कृपया आपण आल्याची नोंद करायची. पुन्हा एकदा दोन गुण प्राप्त होत आहे संतोष सर. नक्की शेवटच्या क्षणापर्यंत एक जबरदस्त आपल्याच बाजूने खेचून आणलाय सामना असं आपल्याला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. यजमान संघासमोर काटोकी टक्कर देताना दरम्यान अकरा नंबरचा चढाईपटू पुन्हा एकदा आक्रमण करताना आपण पाहतोय. कबड्डी म्हटलं तर महाराष्ट्राचा लाल मातीतला मर्दानी खेळ. शेवटचा एक मिनिट. थोडीशी ताकद आणि जरासे टेक्निक यांच्या सहयोगातून नेहमीच पाहायला मिळतो. शिंदे सर यानंतर जो होणारा सामना आहे तो सांगवे वर्सेस उसगाव आपल्यासाठीचा पहिला पुकार. आपण तयार राहायचंय. सांगवे वर्सेस उसगाव. आणि नवोदित संघ जर का आले असतील तर कृपया आपण आल्याची नोंद करायची आहे जेणेकरून आपला सामना लगेचच या मैदानावर खेळता येणार आहे. यानंतर होणारा सामना सांगवे वर्सेस उसगाव आपल्यासाठीचा हा दुसरा पुकार होतोय. आता मात्र सामन्याची औपचारिक शिल्लक राहिलेली आहे. मानसकोट संघाच्या संघ व्यवस्थापक कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा. मानसकोट संघाचे संघ व्यवस्थापक पुन्हा एकदा निदान दृश्यात पार करतोय. संतोष आणि आपल्या प्रमाणात परततोय. एक जबरदस्त असा सामना. एक जबरदस्त ट्रॅकर येतोय आणि पुन्हा एकदा एक गुण जातोय मानसकोट संघाला. दरम्यान पंचांची उद्घोषणा होती. सामन्याची वेळ संपते आणि या ठिकाणी गुणोत्तर स्थिती अशी 30-18 बक्कमशा 12 गुणांची आघाडी घेऊन विजयी होतो या सामन्यामध्ये मानसकोट संघ. विजयी तसेच दोन्ही संघांचं अभिनंदन आणि विजयी संघाला पुढील वाटचाली कविता मंडळाकडून मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर होणारा सामना असेल शिंदे.